शिक्षकांच्या बदल्यांना कायमची सुट्टी. दर्जेदार शिक्षणासाठी बदल्यांनाचा नवा सरकारी फंडा. मुक्काम पोस्ट, झेड पी शाळा. खासगी शाळांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनाही कायमस्वरूपी एकाच शाळेत नोकरी करता येण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. सरकारी शिक्षकांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांची झंझट कायमची संपणार आहे, कारण जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्याच होऊ नयेत यासाठी नवं धोरण जाहीर करण्याचे संकेत राज्य सरकारनं दिले. शिक्षकांच्या बदल्या थांबवता येतील का याच्या संदर्भातला सुद्धा आम्ही विचार करतोय, कारण माध्यमिक शाळांमध्ये एकाच शाळेमध्ये आयुष्यभर शिक्षक शिकवत असतात, चांगल्या दर्जाचे विद्यार्थी निर्माण करत असतात, फक्त गव्हर्नमेंट स्कूलमध्ये बदल्या होतात, त्यावेळेला त्या बदल्या योग्य आहे की नाही, बदल्या करणे योग्य आहे की नाही याच्यावर आम्ही विचार करतोय. आणि हा एक फार मोठा धोरणात्मक निर्णय होईल, त्याच्यामुळे तो मी एकटा घेऊ शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण कॅबिनेटला विश्वासात घेऊन हा निर्णय करायला लागेल. शिक्षकांच्या बदल्या न करण्याचं धोरण राज्य सरकार का आणतंय त्यावर एक नजर टाकूया. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे शिक्षक कायम त्रासलेले असतात. या त्रासातून शिक्षकांना कायमचा दिलासा मिळेल अशी आशा आहे. शिक्षकांवरील कामाचा बोजा कमी व्हावा यासाठी हे धोरण आखलं जात आहे. माध्यमिक आणि खासगी शाळांमध्ये आयुष्यभर शिक्षक हे एकाच शाळेत शिकवतात. त्याच धर्तीवर शिक्षकांना एकाच शाळेत थांबून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देता येईल असं शालेय शिक्षण खात्याला वाटतं. गेल्या 3 वर्षांपासून सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या रखडल्या. कोरोनाची 2 वर्ष आणि नवं ऑनलाईन सॉफ्टवेअर यामुळे शिक्षकांच्या बदल्यांना मुहूर्त सापडलेला नाही. आता राज्य सरकारनं बदल्या न करण्याचं धोरण लागू केलं तर या कटकटीमधून शिक्षकांची, विद्यार्थ्यांची आणि सरकारचीही कायमची सुटका होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, सी 24 तास.